या घडीला महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपल्यापर्यंत अशा प्रकारच्या कुठल्या हालचाली सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत असं पोहोचलंय का? नाही, असं शिंदे साहेबांनी कुठे म्हटलं की 15 आमदार काँग्रेसचे कोण आहेत? नाही, असं शिंदेचं म्हणणं आहे असं आमचं म्हणणं नाहीये. अशी माहिती येते आहे की प्रयत्न केला जाऊ शकतो. प्रसादजी, आपण इतके वर्ष काम करतात, मी पण करतोय, मला असं वाटतं की माहिती येते आहे किंवा याच्यावर बोलणं हे काही योग्य होणार नाही. शिंदेचा स्वतःचा गट जो आहे तो अजून अधिकृत नाही आहे. ती केस अजून कोर्टामध्ये आहे. या सरकारचं भविष्य सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहे. घटनापीठ अजून स्थापन व्हायचं आहे. त्यामुळे त्यांची स्वतःचीच संविधानिक पोझिशन जी आहे ती क्वेश्चन मध्ये आहे. ती त्याच्यावर प्रश्नचिन्ह लागलेले आहेत. पुढच्या गोष्टी कशाला? महाराष्ट्रामध्ये आपलं मराठी चांगली म्हणे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, ते असं मला वाटत नाही की त्यांनी म्हटलं असेल तर मी प्रतिक्रिया देईन. बाकी याच्यावर प्रतिक्रिया देणं मला शक्य होणार नाही. बरं, पण एक वेगळा मुद्दा आपल्या समोर उपस्थित करतो. आपले 40 जण 44 जण हे 100% आता काँग्रेसच्या पंजाच्या सोबत आणि गांधी घराण्याच्या नेतृत्वाच्या सोबत ठाम आहेत. असं आहे की आपण दोन्ही वेळेस बघितलेलं आहे, जेव्हा स्पीकरची निवडणूक झाली आणि नंतर फ्लोर टेस्ट झाली, सगळे आमदार सोबतच होते. मग आमचे आमदार प्रामाणिक राहत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीची माध्यमामधून शंका उपस्थित करणं आणि आमच्याला उत्तर देणं कितपत योग्य होईल हे तुम्ही मला सांगा. नाही, याच्यासाठी हा प्रश्न उपस्थित झाला कारण आपल्यालाच काही जण अनुपस्थित राहिल्यामुळे कारवाई करण्याच्यासाठी पुढे सरकावं लागलं होतं, म्हणून हा प्रश्न आहे. नाही, कारवाई करण्याचा प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. तो ती एक पक्षाच्या इंटरडिसिप्लिनरी ते पार्ट आहे, तो डिसिप्लिनचा. तर त्याचा आणि त्यांनी काही चूक केली याचा संबंध नाही. ते लॉबीमध्ये होते सगळे. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की ट्रॅफिक म्हणून आम्ही थोडंसं उशिरा पोहोचलो. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यांदा असं झालं म्हणजे इतक्या सांसदीय परंपरा पायदळी तुळल्या गेल्या की जेव्हा विश्वासमत फ्लोअर टेस्ट होत असते त्यावेळेस पहिले त्याच्यावर चर्चा होत असते आणि मग संध्याकाळी सगळी चर्चा झाल्यानंतर ते मतदानाला जात असतं. ठीक आहे, पहिले मतदान केलं आणि नंतर चर्चा केली. हे सगळं बघतोय ना महाराष्ट्र, लोकांना कळतं ना हे. जी अतुलजी, आपण काही क्षण जोडलेले राहाल. शिंदे गटाचे प्रतिनिधी आणि आमदार या नात्यानं सदा सरवणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सदाजी, महाराष्ट्राच्या राजकारणात एक पुन्हा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि चर्चा अशी समोर येते की काँग्रेसचे काही आमदार हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, ते पक्ष फोडून वेगळी भूमिका घेऊ शकतात. हॅलो जी सरवणकर जी, माझा आवाज आला असेल आपल्याला. हा नाही, एक गोष्ट खरी आहे की यापूर्वी जे 2-2.5 वर्षापूर्वी जे सरकार स्थापन झालं होतं, महाआघाडी सरकार, या सरकारमध्ये अपेक्षित अशी कामं झालेली नाही. मतदारांमध्ये प्रचंड मोठी नाराजी आणि म्हणून अशा प्रकारचं असंतुष्ट असलेले जे आमदार आहेत आपल्या मतदारसंघातली कामं व्हावीत या उद्दिष्टानं काही निर्णय घेत असतील. सर्वसाधारण काँग्रेसमधलेच अशा प्रकारचे असंतुष्ट आहेत की आता सर्वपक्षीय असंतुष्ट शिंदे गटाच्या सोबत आहेत? आता शिल्लक राहायचं कुठले राहिले? सगळे जवळजवळ शिंदे साहेबांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत कारण त्यांनी कामाचा जो वेग पाहिलेला आहे त्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की आपल्याला न्याय मिळेल. आपल्याला आठवत असेल तर अस्लम शेख काँग्रेसचे मुंबईतले आमदार माजी मंत्री हे जाऊन शिंदेंना भेटले, अशा प्रकारच्या आणखी गाठीभेटी झाल्या? नाही, कल्पना नाही मला, पण आता सगळ्यांमध्ये कुतूहल आहे आणि शिंदे साहेब आपली कामं करू शकतात अशा प्रकारचा एक विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक लोक अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात असं मला वाटतं. जी धन्यवाद सदा सरवणकर जी. पटकन एक अतुल लोंढेंपर्यंत परत पोहोचूयात. अतुलजी, यावर आपली काही प्रतिक्रिया आहे? नाही, आता सदा सरवणकर जी जे बोलले ते स्वतः आमदार आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी याच्यामध्ये जे गोष्ट सांगितली. मग याच्या पूर्वी 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये शिंदे साहेब जवळजवळ शिवसेनेचे दुसऱ्या नंबरचे नेते म्हणून सरकारमध्ये होते, मग त्यांनी कामं केले नाहीत असाही त्याचा अर्थ होतो. जी होईल ना त्याचा असा अर्थ, कारण महत्वाचं खातं त्यांच्याकडे होतं, MSRDC त्यांच्याकडे होतं, त्यांच्याकडे UDI होतं आणि हे दोन्ही खाते असताना त्या काळात कामं झाली नाही असं जर यांचं म्हणणं असेल सरवणकर साहेबांचं किंवा शिंदे गटाचं, तर याचा अर्थ शिंदे त्या दोषापासून वाचू शकत नाहीत ना. याचा अर्थ शिंदे पण निष्क्रिय राहिले. मग जाणीवपूर्वक हे सगळं भाजपासोबत मिळून केलं का? जी अतुलजी, आपण आता बोलताना म्हणालात की शिंदेकडे महत्वाचं खातं होतं, पण अजित पवारांनी तर विधानसभेत म्हटलं की शिंदेना महत्वाचं खातं दिलंच नव्हतं.
एवढी मी आता अजितांच्या याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण ईडी हे खातं महत्वाचं नाही असं कसं तुम्ही म्हणता? नाही मी नाही म्हणत, अजित पवार जे बोलले विधानसभेत त्याचा संदर्भ दिला फक्त. आणि त्या आपल्याला आठवत असेल फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदेकडे असलेलं खातं कुठलं, आत्ताच्या कार्यकाळात गेल्या कुठलं खातं होतं, त्यातून एमएमआरडीए कसं काढलं गेलं होतं हेही आपल्याला माहिती आहे. नाही नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की शिंदे साहेबांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा असेल किंवा शिवसेना फोडण्याची महत्वाकांक्षा असेल हे मला म्हणायचं नाही, पण मात्र ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय यांचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा राहिलेला आहे आणि त्यांच्या त्या कटकटीला कंटाळून व्यक्तिगत महत्वाकांक्षा तर पूर्ण होतच आहे, पण सोबत आपल्याला ईडी सीबीआय याच्या जातामधनं पण सुटका मिळते आहे. आता मला तुम्ही सांगा भावना गवळीला कशी काय क्लीनचिट मिळाली हो, कशी काय क्लीनचिट मिळाली, प्रताप सरनाईकांना कशी काय क्लीनचिट मिळाली, लागलीच सीबीआय क्लोजर रिपोर्ट सबमिट करतात पटापट पटापट ह्या सगळ्या गोष्टी या 15 दिवसाच्या आतमध्ये झाल्या, मंत्रिमंडळ अजून नाही झालं. 164 कलम जे आहे संविधानाचं ते सांगतं की मिनिमम 12 मंत्री असले पाहिजे, पण 2 मंत्र्यावर कारभार चालू आहे जी, ते मंत्रिमंडळ करताना आलं. पण ज्या ज्या लोकांना तुम्ही फोडलं आणि सरकार पाडलं त्याच्यामागे ईडी सीबीआयचा हात आहे हे स्पष्ट झालंय ना. आता कशा क्लीनचिट मिळाल्या पटापट पटापट? शिताफीनं काँग्रेस आमदारांच्या फुटण्याची चर्चा बरोबर ईडी सीबीआय पर्यंत नेलीत, एक प्रवक्ता म्हणून हे आपलं कौशल्य म्हणायला हवं. तुर्तास वेळ मर्यादेमध्ये आपल्याला मला रोखायला लागतंय. धन्यवाद आपण फोनवरून जोडले गेलात यासाठी.